मुखेड तालुक्यापासून 50 किलोमीटर असलेल्या मौजे गोजेगाव येथील एका गरीब कुटुंबातील 16 वर्षीय मुलीवर राजू बाजेराव सूर्यवंशी वय 22 वर्ष असलेल्या मुलाने यांच्या गरिबीचा फायदा घेऊन घरात घुसून बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. समाज म्हणून बघायचं असेल तर गरिबीकडे कोणीही लक्ष देणार. तुझे आई वडील कुठं गेलात म्हणून घरात जाऊन मग पोरीचा असा आडवा जाऊन पोरीचं तोंड दाबून धरलं. तोंड दाबून धरणं पोरगी असं आरडण्यावर पोरीला आरडू देणं तोंड पक्क दाबून धरून खिशातली दस्ती काढून तोंडाला लावलं. तिला बलात्कार करण्याचा प्रयत्न केला त्यानं. पोरगी धंडाचा मारून बाहेर निघून आली. सगळे लोक तिच्या हाताला काही चावलं काय की म्हणून बघू लागले. मुलीची ओळख होती का आधी? ओळख काय? ओळख नाही. तर गरिबीकडे कोणीही लक्ष देणार. या गावात तंटामुक्ती अध्यक्ष पोलीस पाटील आणि सरपंच मराठी समाजातील असूनही गरिबाच्या मुलीवर अन्याय झालं तर दाद द्यायला पुढे येत नाही. याचं कारण गरिबी आहे. महिला सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे. कडक शिक्षा पाहिजे त्याला. नाहीतर काय त्यांना गाव सोडून तर जाऊन दुसऱ्या गावात जाऊन राहावं. माझ्या मुलीला दुसरं कोण करून घेते बदनामी झाल्यापरी? तुम्ही पोलीस स्टेशनला गेल्या का? हो गेले. पण काही कलम फुलम लावलं नाही? काही गुन्हा दाखल केलं नाही? पंचनामा केलं नाही? माननीय जिल्हाधिकारी साहेब काकानी यांना फोनद्वारे संपर्क साधावा. फोन नंबर 024-62, फोन नंबर 23-57-69 या फोनवर संपर्क साधून कुटुंबाला न्याय मिळावं यासाठी विनंती करावं किंवा दबाव आणावा. मी शांता येवतीकर, राहणार मुखेड, राजे महाराष्ट्र, इंडिया अनहर्ड, नांदेड.